राज्यातील सर्व शाळांच्या वेळा बदलण्याची शक्यता आहे, पाहूयात त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। राज्यातील शाळांच्या वेळा बदलणार, विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होण्यासाठी वेळा बदला, राज्यपाल रमेश बैस यांची सूचना। पालक आणि विद्यार्थ्यांच्या दिवसाचं सगळं प्लॅनिंग आता बदलू शकतं, कारण लवकरच राज्यातील सर्व शाळांच्या वेळा बदलण्याची शक्यता आहे। खुद्द राज्यपाल रमेश बैस यांनी शाळांच्या वेळा बदलण्यासंबंधी सूचना केल्या आहेत। आज सभी लोगों के नींद के घंटे बदल गए हैं। जल्दी सोना, जल्दी उठना एक आदमी को स्वस्थ और बुद्धिमान बनाता है, ऐसी एक लोकप्रिय कहावत थी। आजकल बच्चे आधी रात के बाद भी देर तक जागते रहते हैं, लेकिन स्कूल के कारण उन्हें जल्दी उठना पड़ता है, जिसके परिणाम स्वरूप नींद की कमी हो जाती है। मैं अधिकारियों से यह सुनिश्चित करने का आग्रह करूँगा कि बच्चों को सुबह अच्छी नींद मिले, इसके लिए स्कूल टाइमिंग बदलने पर भी विचार होना चाहिए। शाळांच्या वेळांसंबंधी राज्यपालांनी काय सूचना केल्यात बघूयात। अलीकडे सगळ्यांच्या झोपेच्या वेळा बदलल्यात, मध्यरात्रीनंतरही मुलं जागी असतात, शाळेत जाण्यासाठी त्यांना लवकर उठावं लागतं, त्यामुळे मुलांची झोप पूर्ण होत नाही। मुलांची झोप पूर्ण होण्यासाठी शाळांच्या वेळा बदलण्याबाबत विचार व्हावा, विद्यार्थ्यांचं शिक्षण आनंददायी होण्यासाठी गृहपाठ कमी द्या, अशा सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी दिल्या आहेत। छोटी छोटी नियोजनं असतात, सकाळच्या शाळेला काही व्यवस्थित वाटत नाही, नीट मुलं उठत नाही, आळस करतात, आईची चिडचिड होते, मुली असतील तर त्यांच्या वेण्या घालायच्या असतात, मुलगे असतील तर काय नुसता भांग पाडला की निघाले, असं नसतं ना। सकाळची शाळा 8:30 ते 12:30 केली तर खूप योग्य होईल। अगदी बरोबर आहे, मुलांसाठी शाळेची वेळ अगदी सकाळी योग्य नाही, 7 वाजता एवढे मुलं उठत नाहीत एवढ्या लवकर। शालेय शिक्षण विभागाच्या 6 योजनांचा राजभवनात राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला, त्यावेळी राज्यपालांनी शाळांच्या वेळा बदलण्यासंबंधी सूचना केल्या आहेत। सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे, मात्र या स्पर्धेच्या युगात मुलांचं आरोग्य चांगलं राहणं, त्यांच्या मनावर कुठल्याच स्वरूपाचा ताण न येणं या बाबी देखील महत्त्वाच्या आहेत। मात्र अलीकडच्या काळात जीवनशैली बदलली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून मुलांना पुरेशा प्रमाणात झोप मिळत नाही, याच बाबीकडे राज्यपालांनी लक्ष वेधलं आहे आणि यासाठी म्हणून त्यांनी शाळांच्या वेळा बदलण्याच्या सूचना केल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सानवरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। आई भवानीचा गजर म्हणजे झी 24।